नमस्कार, सुप्रभात. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि मी श्वेता. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांची बदली झाली आहे. सुबोध जयस्वाल यांची बदली झाली आहे केंद्रीय पोलीस दलामध्ये. जयस्वाल हे आता CISF चे नवे चीफ बनलेले. नवे पोलीस महासंचालक आता कोण याकडे सर्वांचं लक्ष आहे. पोलीस महासंचालक पदासाठी 4 अधिकारी सध्या त्यांची नावं चर्चेत आहेत. या संदर्भातली अधिक माहिती आपण घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत आपल्यासोबत. प्रफुल्ल, आता सुबोध कुमार जयस्वाल यांची बदली झाल्यानंतर आता नवे पोलीस महासंचालक कोण याची उत्सुकता? श्वेता, नक्कीच. आता सुबोध जयस्वाल हे डीजी जे होते ते आता दिल्लीला गेल्यामुळे आता जी मुख्य पोलीस महासंचालक म्हणून जी रिक्त झाली आहे त्यामध्ये 4 नावं जी आहेत ती आता समोर येत आहेत. त्यामध्ये जे समकक्ष अधिकारी आहेत डीजी होमगार्ड जे आहेत पांडे त्यांचं नाव या ठिकाणी समोर आहे. त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त जे आहेत परमवीर सिंग त्यांचं देखील नाव समोर आहे. त्याचबरोबर हेमंत नगराय जे आहेत ते देखील या समकक्ष पदावर आहेत. त्यामुळे या 3 ते 4 अधिकाऱ्यांच्या मध्ये स्पर्धा आहे आणि कोण या ठिकाणी बाजी मारतं ते आता भाव लागणार आहे. पण हेमंत राय यांचं नाव जे आहे आता सध्या तरी या पदासाठी घेतलं जात आहे. त्यामुळे कदाचित 2 तारखेला या नावाची घोषणा जी आहे ती करण्यात येईल. जी प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.